हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही क्रिस्टलचे डिफेक्ट्स असतील किंवा क्रिस्टलमध्ये इम्परफेक्शन असतील त्याचे वेगवेगळे टाईप आहेत. मग स्टॉइचोमेट्रिक असेल, नॉन स्टॉइचोमेट्रिक असेल किंवा इम्प्युरिटी असेल, असे त्याचे टाईप पाहिले. त्याच्यानंतर परत इम्प्युरिटीचे दोन टाईप पाहिले आपण, त्याच्यानंतर स्टॉइचोमेट्रिक टाईप पाहिले आणि नॉन स्टॉइचोमेट्रिकचे टाईप. अशा प्रकारे आपण ते डिफेक्ट आहेत ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता आपण पाहणार आहे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. सॉलिडच्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजे. काय म्हणजे याच्यामध्ये, ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. कशानुसार? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीनुसार. सॉलिड आर क्लासिफाइड इन टू थ्री मेन टाइप्स. सॉलिडचे किती भागामध्ये टाईप डिव्हायडेशन केलं जातं, तर तीन टाईपमध्ये त्याचं काय केलं, डिव्हायडेशन केलेलं आहे. तर यातला पहिला टाईप हा कंडक्टर, दुसरा टाईप आहे इन्सुलेटर, आणि तिसरा टाईप आहे सेमी कंडक्टर. ऑन द बेसिस ऑफ कंडक्टिव्हिटी, याच्या कंडक्टिव्हिटी नुसार याचे किती टाईप केलेले आहेत, तीन टाईप केलेले आहेत. तर आपण काय करूया, वन बाय वन या ठिकाणी पाहूया. तर पहिला टाईप आहे पाय आपला तर हा कंडक्टर. सो व्हॉट इज मीन बाय कंडक्टर? सॉलिड हॅव्हिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज ऑफ 10^4 to 10^7 ओहम इनवर्स मीटर इनवर्स आर कॉल्ड कंडक्टर. म्हणजे असा एक सॉलिड सबस्टन्स असेल की ज्याची कंडक्टिव्हिटी किती आहे, 10^4 to 10^7 ओहम इनवर्स मीटर इनवर्स, त्याला काय म्हणतो आपण, कंडक्टर म्हणतो. दे आर कॉल्ड ऍज कंडक्टर. सेकंड पॉइंट याच्यामधला, मेटल्स अँड इलेक्ट्रोलाइट्स आर एक्झाम्पल ऑफ कंडक्टर. मग कंडक्टरचे एक्झाम्पल कोणते, तर मेटल्स आहे. काय आहे, मेटल्स असतील. याच्यामध्ये कोणतंही तुम्ही मेटल घेऊ शकता, आयर्न असेल, कॉपर असेल, झिंक असेल, हे सगळं मेटल आहे. अल्युमिनियम असेल, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे, तर कंडक्टरचे एक्झाम्पल. सेकंड आहे त्याचं इलेक्ट्रोलाइट. आता कशाला म्हणायचं इलेक्ट्रोलाइट, ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कॅरी होते त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट. किंवा जे कशापासून बनलेलं आहे, आयोनिक सॉलिड पासून बनलेलं असेल. कशापासून बनलेलं असेल, आयोनिक सॉलिड पासून. त्याच्यामध्ये आयन्स असतील त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट. आर एक्झाम्पल ऑफ कंडक्टर, हे कशाचं एक्झाम्पल आहे, कंडक्टरचं एक्झाम्पल आहे. आणि तिसरा पॉइंट, मेटल कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. मेटलमध्ये काय असतात, मेटलचे कॅटायन असतात, मेटलिक कॅटायन असतात, आणि त्याच्याबरोबर काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. मग हे फ्री इलेक्ट्रॉन काय करतात, ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. अँड फाईल इलेक्ट्रोलाइट बाय मुवमेंट ऑफ आयन. आणि इलेक्ट्रोलाइट मध्ये काय असेल, तर आयन असतील. म्हणजे पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, ते करतात इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी हेल्प करतात. अशा प्रकारे हा कंडक्टर बद्दल आपल्याला सांगते. आता सेकंड आहे पहा आपलं इन्सुलेटर. काय म्हणजे इन्सुलेटर मध्ये पहा, सॉलिड हॅव्हिंग लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय आहे, याच्यापेक्षा कमी आहे. इन द रेंज ऑफ 10^-20 खूपच कमी आहे. 10^-20 to 10^-10 ओहम इनवर्स मीटर इनवर्स, अगदीच कमी आहे ती. 10^-20 पासून 10^-10 आर कॉल्ड इन्सुलेटर. त्याला काय म्हणतो आपण, इन्सुलेटर. ज्याच्यामधून कंडक्ट होत नाही ते जनरली इन्सुलेटर आहे. मोस्ट नॉन मेटल अँड मॉलिक्युलर सॉलिड, जे नॉन मेटल्स आहेत किंवा मॉलिक्युलर सॉलिड असतील, जे कशापासून बनलेले असतील, एका सिंगल मॉलिक्युल पासून बनले असतील किंवा छोटे छोटे मॉलिक्युलचे कॉम्बिनेशन असेल, ते मॉलिक्युलच असतील. मॉलिक्युलर सॉलिड आर एक्झाम्पल ऑफ इन्सुलेटर. ते कशाचं एक्झाम्पल आहे, इन्सुलेटरचं एक्झाम्पल आहे. अशा प्रकारे हे इन्सुलेटर आपल्याला सांगता येईल. आणि तिसरा आहे पहा आपला, तर सेमी कंडक्टर. या दोघांच्या मध्ये जे असेल त्याला म्हणूया आपण सेमी कंडक्टर. द सॉलिड हॅव्हिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज ऑफ 10^-6 to 10^-4 किती पर्यंत आहे, 10^-6 पासून ते 10^4 पर्यंत आहे. ओहम इनवर्स मीटर इनवर्स आर सेमी कंडक्टर. या दोघांच्या मध्ये जे असेल त्याला काय म्हणूया आपण, सेमी कंडक्टर्स म्हणूया. द रेंज इज इंटरमिडिएट बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. ही जी काही रेंज असेल ती कोणाच्या मध्ये आहे, तर कंडक्टर आणि इन्सुलेटर दोघांच्या मध्ये मध्ये आहे. पहा, मेटलाइड्स लाईक सिलिकॉन जर्मेनियम आर ऍक्ट ऍज सेमी कंडक्टर. याचं एक्झाम्पल तर काय असेल, याचं एक्झाम्पल मेटलॉइड्स असतील. म्हणजे सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल, तर त्याचे काय आहेत, एक्झाम्पल आहेत. मेटल जे आहे ते सगळे काय आपले
कंडक्टर्स आहेत, मेटल्स आहेत कंडक्टर्स आहेत, आणि नॉन मेटल आहेत ते काय आपले इन्सुलेटर आहे, नॉन मेटल इन्सुलेटर आहे. मग मेटल आणि नॉन मेटल दोघांच्या मध्ये काय आपलं मेटलॉइड आहे, मग हे मेटलॉइड म्हणजे काय आपला हा सेमी कंडक्टर. अशा प्रकारे हे आपल्याला सांगतील. पहा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी नुसार त्याचे तीन टाईप केले, कंडक्टर इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर. आता आपण कंडक्टर विषयी डिटेल मध्ये पाहू. चला पुढे कंडक्टर विषयी आपण माहिती घेणार आहे डिटेल मध्ये. चला कंडक्टर, कंडक्टर म्हणजे काय की जो काय करतो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो त्याला आपण म्हणतो कंडक्टर. आणि त्याचे जे काय कंडक्टिव्हिटी होत असते ते कशा मार्फत होती कंडक्टिव्हिटी त्याची, तर त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स असतील, त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स असतील तर इलेक्ट्रॉन काय होतात डिलोकलाइज होतात आणि ते इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात, असं आपल्याला कंडक्टर बद्दल सांगता येईल. आता आपण पुढे जाऊया. पहा पुढे आहे पुढचं नेक्स्ट पॉइंट आहे आपला बँड थेरी. बँड थेरी मग कशाला म्हणायचं बँड थेरी, तर याच्यामध्ये आपण डिटेल मध्ये जाऊया. पहा ज्यावेळेस बँड असतो किंवा इलेक्ट्रॉन जम्प होत असतात तर त्याच्या एनर्जी लेवल्स असतात, इलेक्ट्रॉन ऑलवेज जम्प फ्रॉम लोअर लेवल टू हायर बाय एक्सेप्टिंग एनर्जी अँड दे जम्प फ्रॉम हायर टू लोअर बाय रिलीजिंग ऑफ एनर्जी. म्हणजे हे काय असतात एनर्जीचे गॅप असतात किंवा बँडचे गॅप असतात, त्याविषयी आपल्याला आता डिटेल पाहिजे, ते आपल्याला पाहिजे बँड थेरी मध्ये. तर आपण इकडे जाऊया. पाहता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज ऑफ मेटल नॉन मेटल अँड मेटलॉइड्स आर एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ बँड थेरी. मेटलची कंडक्टिव्हिटी असेल, नॉन मेटलची असेल किंवा मेटलॉइडची असेल, ही जे सगळं कशामध्ये पाहणार आहे आपण बँड थेरीमध्ये पाहणार आहे. बँड फॉर्मेशन कॅन बी को रिलेटेड कशाशी संबंधित आहे, टू फॉर्मेशन ऑफ मॉलेक्युलर ऑर्बिटल्स बाय इंटरॅक्शन ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल. पहा 11 मध्ये आपण पाहिलंय की मॉलेक्युलर ऑर्बिटल कधी फॉर्म होतं, ज्या वेळेस ऍटॉमिक ऑर्बिटल काय होतं त्याच्यामध्ये कंबाईन होतं. ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झालंय की त्याच्यापासून काय बनतं मॉलेक्युलर ऑर्बिटल तयार होतं. तसं इथे काय होतं तयार आपलं मॉलेक्युलर ऑर्बिटल तयार होते, कशापासून तयार होत आहे इंटरॅक्शन ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल. ऍटॉमिक ऑर्बिटल काय होतं त्या ठिकाणी कंबाईन होतं. आता ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये मग आपण इलेक्ट्रॉन ज्यावेळेस दाखवत होतो त्यावेळेस काय दाखवतो त्याच्या एनर्जी लेवल दाखवायचो, एनर्जी लेवल दाखवायचो. मग ह्या एनर्जी लेवल काय होतात इंटरॅक्ट होतात आणि त्याच्यापासून मॉलेक्युलर ऑर्बिटल तयार होतात. इंटरॅक्शन ऑफ एनर्जी लेवल ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द क्लोजली स्पेस कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स इन अ सॉलिड रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ बँड. म्हणजे ते काही इलेक्ट्रॉन जे आहेत ज्या एनर्जी लेवल मध्ये आहेत त्याच्यामध्ये काय होतात इंटरॅक्शन होतात आणि इंटरॅक्शन झाल्यानंतर काय तयार होतं ठिकाणी बँड त्या ठिकाणी तयार होतो. बँड थेरी कन्सिडर्स फॉर्मेशन ऑफ टू टाइप्स ऑफ बँड. मग किती टाइपचे बँड त्या ठिकाणी तयार होतात, तर दोन टाइपचे बँड, नेमली कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड. दोन प्रकारचे बँड तयार होतात, कशापासून तयार होतात बँड, तर त्याचे काय इलेक्ट्रॉनचे इंटरॅक्शन असतात, इलेक्ट्रॉनच्या इंटरॅक्शन पासून आपल्याला बॉन्ड पाहायला मिळतात. दोन टाईपचे, एक आहे कंडक्शन बँड, दुसरा आहे व्हॅलन्स बँड. चला पुढे जाऊया कंडक्शन बँड कडे. द हायेस्ट एनर्जी बँड कंटेनिंग इलेक्ट्रॉन्स इज कंडक्शन बँड. म्हणजे ज्या बँडची एनर्जी काय असेल मॅक्झिमम असेल, ज्या बँडची एनर्जी मॅक्झिमम असेल त्या बँडला आपण काय म्हणतो कंडक्शन बँड या ठिकाणी म्हणतो. इट इज फॉर व्हेन इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स बँड आर प्रमोटेड टू हायर एनर्जी. म्हणजे व्हॅलन्स बँड मधून इलेक्ट्रॉन काय झाले प्रमोट झाले आणि पुढे गेले ते वरच्या एनर्जी लेवलला गेले, तर त्याला काय म्हणूया आपण कंडक्शन बँड. इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड आर मोबाईल अँड डिलोकलाइज व्हेन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल इज अप्लाइड. त्याला इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आपण अप्लाइड केले की ते कसे होतात मोबाईल होतात आणि डिलोकलाइज होतात, म्हणजे त्याचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जातात, त्याला म्हणतो आपण डिलोकलाइज व्हेन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल इज अप्लाइड. त्याला इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आपण अप्लाइड केलं तर काय होतं ते इलेक्ट्रॉन काय होतात मोबाईल होतात आणि ते काय होतात एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. पा आता ही आहे आपली एनर्जी लेवल असेल. मग आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन कशामध्ये आहे हे व्हॅलन्स शेल मध्ये असतील, याला म्हणूया आपण व्हॅलन्स बँड. याची एनर्जी कमी आहे आणि इकडे आहे पाहता हा हा जो बँड असेल ना त्याला म्हणूया कंडक्शन बँड.
मग इलेक्ट्रॉन इकडून जंप होतात, इकडून जंप होतात, मग याची एनर्जी कशी ही लोअर आहे आणि याची कशी आहे हायर एनर्जी असतात. हा कसा असतो पार्शियली फिल्ड किंवा कंप्लीटली फिल्ड, अर्धा भरलेला असेल किंवा तो पूर्ण भरलेला असेल. दे मे बी एम्प्टी, दे मे बी एम्प्टी किंवा पार्शियली फिल्ड, तो एम्प्टी असू शकतो किंवा अर्धा भरलेला सुद्धा असू शकतो. मग कशी वर डेफिनेशन आता, द बँड विच हॅव अ हायेस्ट एनर्जी, बँड विच हॅव अ हायेस्ट एनर्जी आर कॉल्ड कंडक्शन बँड, द बँड विच हॅव अ लोअर एनर्जी आर कॉल्ड व्हॅलन्स बँड. आता पुढे जाऊ, व्हॅलन्स बँड, द बँड हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन कंडक्शन बँड, ज्या बँडची एनर्जी काय आहे कमी आहे त्याला आपण म्हणतो व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन व्हॅलन्स सेल फॉर्म व्हॅलन्स बँड, म्हणजे ज्यावेळेस आपण ऍटमचं स्ट्रक्चर पाहतो, ऍटम मध्ये काय असतं, मग सेंट्रल त्याचा पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे त्याच्या बरोबर त्याच्या भोवती काय असतात इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी फिरत असतात. पहा मग इलेक्ट्रॉन ज्यावेळेस त्याच्यामध्ये फिरत असतात, मग इलेक्ट्रॉन फिरताना काय होतं, ते व्हॅलन्स सेल मध्ये लुजली बॉन्डेड असतात, व्हॅलन्स सेल मध्ये लुजली बॉन्डेड असतात. मग त्या व्हॅलन्स सेल मधले जे इलेक्ट्रॉन्स असतील ते काय करतात, व्हॅलन्स बँड त्या ठिकाणी तयार करतात. असे हे काय झाले आपले बँडचे दोन टाईप आहे, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. आता अजून एक कन्सेप्ट आहे पुढे आपला, तो म्हणजे बँड गॅप आहे. पुढचा कन्सेप्ट आहे आपला बँड गॅप. मग कशाला म्हणायचं बँड गॅप, तर पहा आता आपण दोन बँड पाहिले, पहा याच्यामध्ये जी काही एनर्जी पाहिली आपण, याच्यामध्ये जी एनर्जी पाहिली, पहा त्याच्यामध्ये आपण सांगता येईल आपल्याला पाहिल्याप्रमाणे पाहूया. व्हॅलन्स बँड पाहिला आपण आणि इथे काय पाहिलं आपण, हा कंडक्शन कंडक्शन बँड पाहिला. इकडे आहे आपली ही एनर्जी. आपल्याला पाहिजे पहा बँड गॅप, बँड गॅप किंवा त्याला फॉरबिडन बँड गॅप म्हणतो आपण त्याला. तर आता पुढे पाहूया आपण, पहा पुढचा कन्सेप्ट आहे आपलं बँड गॅप. मग पहा व्हॅलन्स बँड दाखवला आपण, कंडक्शन बँड दाखवला, याच्यामध्ये जो गॅप असेल, एनर्जीचा जो गॅप असेल याला काय म्हणतो आपण, बँड गॅप किंवा त्याला आपण म्हणतो फॉरबिडन झोन, फॉरबिडन झोन. मग कशी डेफिनेशन होईल बँड गॅपची, द डिफरन्स बिटवीन किंवा द एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड आर कॉल्ड बँड गॅप, आर कॉल्ड बँड गॅप किंवा त्याला काय म्हणूया फॉरबिडन झोन. आणि हा जो काय बँड गॅप असतो, हा जो काय बँड गॅप असतो तो मेटल मध्ये काय असतो, सगळ्यात कमी असतो. बँड गॅप मेटल मध्ये सगळ्यात कमी असतो, म्हणजे इलेक्ट्रॉन तुमची इझिली व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जातात. आणि इन्सुलेटर मध्ये जर गेलो आपण तर त्याच्यामध्ये जो काय हा बँड गॅप आहे तो हायर असतो, म्हणून त्या ठिकाणी ते इलेक्ट्रॉन इझिली जंप त्या ठिकाणी होत नाही. आता सेमी कंडक्टर मध्ये, सेमी कंडक्टर मध्ये काय होतं, हा जो बँड गॅप असेल हा मेटल पेक्षा थोडासा जास्त असतो, पण इन्सुलेटर पेक्षा कमी आहे. मेटल पेक्षा जास्त आहे पण इन्सुलेटर पेक्षा कमी आहे. मग ज्यावेळेस आपला रूम टेम्परेचर असेल त्या रूम टेम्परेचर सुद्धा काय होतात, हा जो काय इलेक्ट्रॉन आहे व्हॅलन्स बँड मध्ये हा प्रमोट होतो आणि कुठे जातो, कंडक्शन बँड मध्ये जातो. आणि त्या ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी किंवा कंडक्टिव्हिटी त्या ठिकाणी दाखवली जाते. अशा प्रकारे हे बँड गॅप या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. काय म्हणतात बँड गॅप मध्ये, इथे एनर्जी डिफरन्स बिटवीन द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड, अशा प्रकारे हे आपल्याला बँड बद्दल त्या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे, चला पुढचे पुढे जाऊया. पॉइंट आहे आपला आता सेमी कंडक्टर. आता सेमी कंडक्टर म्हणजे काय आपण पाहिलेले, ज्याची कंडक्टिव्हिटी ही इंटरमिडिएट आहे कशाच्या, कंडक्टरच्या आणि इन्सुलेटरच्या इंटरमिडिएट आहे, त्याला म्हणतो आपण सेमी कंडक्टर. बरोबर, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमी कंडक्टर इज इंटरमिडिएट, मधोमध आहे, बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर, दोघांच्या
मधुमेह। एग्जांपल मेटालाइड्स सिलिकॉन एंड जर्मेनियम एक्ट्स एज सेमीकंडक्टर, सिलिकॉन आणि जर्मेनियम फायदा करतात सेमीकंडक्टरची प्रॉपर्टी दाखवतात। याच्यात जे काही प्रॉपर्टी आहे ते कोणाच्या बिटवीन आहे, कंडक्टर आणि इन्सुलेटर। मेटल जे आहे ते कंडक्टर्स आहेत, नॉन मेटल इन्सुलेटर आहे, आणि मेटलॉइड काय आपले हे सेमीकंडक्टर आहे। देर आर टू टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर, सेमीकंडक्टरचे परत दोन टाइप आहे, एक आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, दुसरा आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर। इंट्रिन्सिक मध्ये पहिला टाइप आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, सेमीकंडक्टर कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन दिअर प्युअर फॉर्म, म्हणजे याच्यामध्ये एकही एक्सटर्नल इम्प्युरिटी त्याच्यामध्ये ऍड नाही, तो 100% प्युअर फॉर्म आहे। द कंडक्टर सेमीकंडक्टर कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन दिअर प्युअर फॉर्म। द कंडक्टिव्हिटी ऑफ इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज क्वाइट लो, ज्याची कंडक्टिव्हिटी काय आहे लो आहे त्याला सुद्धा म्हणू शकतो आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर। एक्झाम्पल ऑफ इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज प्युअर सिलिकॉन अँड जर्मेनियम आर एक्झाम्पल ऑफ अ इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर। इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हा 100% प्युअर असतो। इकडे जाऊया एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, अ डोप सेमीकंडक्टर हॅव्हिंग हायर कंडक्टिव्हिटी दॅन प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर। आता डोप सेमीकंडक्टर मध्ये काय आहे, प्युअर सेमीकंडक्टर जो असेल आपला इंट्रिन्सिक त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटी आपल्याला ऍड करायची, त्याला इम्प्युरिटी ऍड केली त्याला आपण म्हणतो डोपिंग। पुढे पाहणार आहे आपण पहा, मग असा डोप सेमीकंडक्टर आहे की ज्याची कंडक्टिव्हिटी काय आहे हायर आहे, कशापेक्षा आपल्या इंट्रिन्सिक पेक्षा हायर आहे, त्याला म्हणतो आपण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर। आता डोपिंग आलं तर आपल्याला आपण पाहूया डोपिंग आणि डोपंट। द प्रोसेस ऑफ ऍडिशन ऑफ मायनोट अमाउंट, कमी प्रमाणामध्ये मायनोट अमाउंट ऑफ इम्प्युरिटी, कमी प्रमाणामध्ये इम्प्युरिटी ऍड करायची, मायनोट अमाउंट ऑफ इम्प्युरिटी टू प्युअर सेमीकंडक्टर। प्युअर सेमीकंडक्टर म्हणजे कोणता, आपला इंट्रिन्सिक, याच्यामध्ये काय केलं आपण इम्प्युरिटी ऍड केली। ऍडिशन ऑफ मायनोट अमाउंट ऑफ इम्प्युरिटी टू प्युअर सेमीकंडक्टर टू इन्क्रीज इट्स कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड डोपिंग, आणि ती प्रोसेस जी असेल त्या प्रोसेसला आपण म्हणतो डोपिंग। अँड इम्प्युरिटी ऍडेड इज कॉल्ड डोपंट, त्याला काय म्हणतो आपण डोपंट म्हणतो, जे ऍड केलं ते डोपंट, आणि प्रोसेसचं काय नाव आहे डोपिंग नाव आहे। एक्झाम्पल आर्सेनिक इज ऍडेड टू जर्मेनियम, आता प्युअर जर्मेनियम काय आहे आपला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे, पण हे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये काय केला आर्सेनिक हा डोपंट आहे, हा आर्सेनिक डोपंट त्याच्यामध्ये ऍड केला, आर्सेनिक डोपंट ऍड केला की काय होईल त्याची जी काही कंडक्टिव्हिटी असणार आहे, त्याची जी काय कंडक्टिव्हिटी असणार आहे ती काय होईल इन्क्रीज होईल। अशा प्रकारे हे डोपिंग आणि डोपंट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। पहा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी ही इंट्रिन्सिक पेक्षा निश्चित हायर आहे, का हायर आहे तर त्याच्यामध्ये काय केलं आपण इम्प्युरिटी ऍड केली, आणि इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे काय झालं त्याची कंडक्टिव्हिटी काय झालेली आहे वाढलेली आहे, अशा प्रकारे हे आपल्याला सांगता येईल। चला पुढे जाऊया, चला नेक्स्ट टाइप आहे आपला पाहता टाइप्स ऑफ एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे टाइप। तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे दोन टाइप आहेत, पहा दे आर क्लासिफाइड इन टू टू टाइप्स, दॅट इज एन टाइप सेमीकंडक्टर अँड पी टाइप सेमीकंडक्टर, एन टाइप अँड पी टाइप सेमीकंडक्टर। आपण एक घेऊया पहा एन टाइप, एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर कंटेन इन्क्रीज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड, म्हणजे एक इलेक्ट्रॉन काय झालं त्याच्यामध्ये एक्सेस असेल, इन्क्रीज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्शन बँड, इलेक्ट्रॉन संख्या वाढते याच्यामध्ये। एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर ऑप्टेन, कसा मिळतो आपल्याला एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर ऑप्टेन बाय ऍडिंग ग्रुप 15 इलेमेंट ऍज अ इम्प्युरिटी, ग्रुप 15 इलेमेंट असेल त्याच्यामध्ये, म्हणजे फॉस्फरस असेल तर फॉस्फरस घेतलं तरी चालेल, ग्रुप 15 इलेमेंट ऍज इम्प्युरिटी टू इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर। आता इंट्रिन्सिक कसा आहे आपला हा प्युअर आहे, याची कंडक्टिव्हिटी कमी आहे, मग याची कंडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड करावी लागते, मग कोणती इम्प्युरिटी ऍड करायची तर ग्रुप 15 इलेमेंट, कोणताही इलेमेंट घ्यायचा आपला ऍज अ इम्प्युरिटी टू
इंट्रिंसिक सेमीकंडक्टर विच बिलोंग्स टू द 14th ग्रुप. आपला जो काही इंट्रिंसिक सेमीकंडक्टर आहे सिलिकॉन एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल सिलिकॉन तो कोणत्या ग्रुप मधला आहे 14 या ग्रुप मधला आहे आणि हा कसा आहे टेट्रा व्हॅलन्स आहे त्याची किती आहे टेट्रा व्हॅलन्स आहे. मग याची व्हॅलन्सी आहे 4 व्हॅलन्स आहे टेट्रा व्हॅलंट ग्रुप आहे. एक्झाम्पल पहा सिलिकॉन डोप विथ फॉस्फरस. आता पहा या एक्झाम्पल मध्ये खाली आपण एक्झाम्पल दाखवलेलं आहे. पहा सिलिकॉन आहे त्याचे किती आहे टेट्रा व्हॅलन्स आहे म्हणजे 1 2 3 4 चार त्याने कोव्हॅलंट बॉन्ड त्या ठिकाणी तयार केले. आता प्रत्येक सिलिकॉनची तयार केली. आता याच्यामध्ये काय केलं आपण तर ग्रुप 15 इलेमेंट ऍड केला फॉस्फरस ऍड केला. आता फॉस्फरसच्या व्हॅलन्स मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 5 इलेक्ट्रॉन आहेत बरोबर. आता काय करेल तो या प्रत्येकासोबत त्याने काय केलं 1 इलेक्ट्रॉन शेअर केला म्हणजे या सिलिकॉन बरोबर आता हा 1 बॉन्ड झाला बरोबर. याच्यासोबत हा दुसरा बॉन्ड झाला तिथे तिसरा बॉन्ड झाला आणि हा 4 बॉन्ड त्याचे तयार झाले. आता 4 बॉन्ड तयार झाले तर काय झालं त्याच्याकडे काय राहिलाय अजून 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलाय. 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलाय आणि तो कसा इलेक्ट्रॉन आहे एक्सेस इलेक्ट्रॉन आहे. तो कसा आहे एक्सेस इलेक्ट्रॉन आहे म्हणून याला म्हणतो आपण एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर. एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर का तो शिल्लक राहिला तर ग्रुप 14 मध्ये किती व्हॅलन्सी आहे त्याची 4 आहे आणि ग्रुप 15 किती आहे 5 आहे. मग हा जो काही एक्सेस इलेक्ट्रॉन आहे हा डिलोकलाइज होतो. हा काय होतो डिलोकलाइज होतो आणि कंडक्टिव्हिटी तयार करतो तो इन्क्रीज करतो. अशा प्रकारे हे आपल्याला सांगता येईल. द फ्री इलेक्ट्रॉन द एक्सेस इलेक्ट्रॉन ऑर फ्री इलेक्ट्रॉन इज यूज इन अ कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करायचो या ठिकाणी वापरला जातो. अशा प्रकारे हा झाला आपला एन टाईप सेमीकंडक्टर. आता पुढचा आहे आपला पहा पी टाईप सेमीकंडक्टर. पी टाईप सेमीकंडक्टर पाहूया काय म्हणतो. पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर इज ऑब्टेन बाय ऍडिंग ग्रुप 13. इकडे ग्रुप 15 आहे इकडे ग्रुप 13 आहे. इलेमेंट ऍज अ इम्प्युरिटी दे फॉर्म पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. कुठे ऍड करायचा तो तर आपल्याकडे जो प्युअर आहे कोणता आहे प्युअर आपल्याकडे इंट्रिन्सिक आहे. या प्युअर इंट्रिन्सिक मध्ये काय ऍड करायचं आपल्याला तर ग्रुप 13 मधला 1 इलेमेंट त्याच्यामध्ये ऍड करायचा आणि तो काय तयार करेल पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर. दे कंटेन लेस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दॅन प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता 1 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये काय झाला कमी झाला. कशापेक्षा कमी झाला तर इंट्रिन्सिक पेक्षा 1 न कमी झाला प्युअर पेक्षा 1 न कमी झाला. फॉर एक्झाम्पल घेऊया सिलिकॉन 14 ग्रुप मधला आहे जो कसा आहे टेट्रा व्हॅलन्स आहे 4 त्याची व्हॅलन्स आहे. आता ग्रुप 13 आहे ग्रुप 13 मध्ये जे इलेमेंट्स आहेत अॅल्युमिनियम बोरॉन वगैरे इलेमेंट आहे त्याचे किती व्हॅलन्स आहे 3 व्हॅलन्स आहे. मग काय करेल हा याच्यासोबत 1 इलेक्ट्रॉन शेअर केला आणि सिलिकॉनचे 1 बॉन्ड तयार होईल. याच्यासोबत 1 शेअर केला 1 बॉन्ड तयार झाला आणि हा 1 त्या ठिकाणी तयार होईल. पण या ठिकाणी त्याला काय झाला इलेक्ट्रॉन आहे का नाही ना. मग ही जागा काय राहिली रिकामी राहिली आणि ती जी रिकामी जागा असेल त्याला म्हणतो आपण होल म्हणतो. काय म्हणतो याला होल म्हणतो. अँड दिस होल इज अ लोकलाइज. हे होल काय होतं डिलोकलाइज होतं आणि याची कंडक्टिव्हिटी काय केली जाते वाढवली जाते. अशा प्रकारे आपल्याला हे पी टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर सांगता येईल. कशाने तयार होतो पी टाइप सेमीकंडक्टर व्हेन ग्रुप 13 इलेमेंट इज ऍडेड ऍज अ इम्प्युरिटी. ग्रुप 13 इलेमेंट त्याच्यामध्ये ऍड केला की काय होतं आपल्याला पी टाईपचा सेमीकंडक्टर मिळतो. पहा आता आपण काय पाहिलं हे टाईप पाहिले कशाचे सेमीकंडक्टरचे. पण मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ अ सॉलिड. सॉलिडच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज काय आहेत आपल्याला ते आता पाहिजे. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ अ सॉलिड कॅन बी अंडरस्टूड इझिली इन टर्म्स ऑफ क्लासिकल पिक्चर ऑफ इलेक्ट्रॉन. या प्रॉपर्टी आहेत त्या कशा आपण समजू शकतो अंडरस्टूड इझिली इन टर्म्स ऑफ क्लासिकल पिक्चर ऑफ इलेक्ट्रॉन. क्लासिकल पिक्चर इलेक्ट्रॉनचं कन्सिडर करायचं आणि मग या प्रॉपर्टी आपल्या लक्षात येतील. इलेक्ट्रॉन स्पिन अबाउट देअर ओन ऍक्सिस. इलेक्ट्रॉन काय होत असतो स्पिन होत असतो आपण हे 11 पाहिलेलं. इलेक्ट्रॉन स्पिन अबाउट देअर ओन ऍक्सिस. द स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्ट्स लाईक अ टिनी मॅग्नेट. मग हे जे काही स्पिन आहे हे इलेक्ट्रॉनचं जे स्पिन असेल ते काय करतो मॅग्नेट सारखं वर्क करत ऍक्ट ऍज अ टायनी मॅग्नेट. बिकॉज देअर स्पिनिंग ऍक्शन जनरेट इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड. मग ते जे काय स्पिन होत असेल ते स्पिन होताना काय करतं मॅग्नेटिक फील्ड काय करतं ते जनरेट करतात. कसं आहे ते इंड्यूस आहे म्हणजे टेम्पररी.
जनरेट इंड्यूस मैग्नेटिक फील्ड, मैग्नेटिक फील्ड दे तैयार करते ऑन द बेसिस ऑफ मैग्नेटिक प्रॉपर्टी है जो कहते हैं मैग्नेटिक प्रॉपर्टी आए सॉलिड आर क्लासिफाइड इनटू थ्री टाइप्स, तीन टाइप मध्ये सॉलिडचं क्लासिफिकेशन आपण घेतलेलं आहे. तर याचा पहिला टाइप आहे पहा डायमॅग्नेटिक, दुसरा टाइप आहे पॅरामॅग्नेटिक आणि शेवटचा टाइप आहे फेरो मैग्नेटिक सॉलिड. चलो तर आपण पहिला पाहूया मग डायमॅग्नेटिक. ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेयर म्हणजे हे जे काय सॉलिड असतील या सॉलिड मध्ये काय जेवढे काही इलेक्ट्रॉन्स असतील त्या सबस्टन्स आहेत ते सगळे कसे असतात पेयर असतात, त्याची पेयर तयार होते. दे आर वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड, त्याला मॅग्नेटिक मोमेंट नाही म्हणून ते काय करतात मॅग्नेट पासून बाजूला जातात. दे आर वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड. नेक्स्ट पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बॅलन्स देअर स्पिन अँड कॅन्सल देअर मॅग्नेटिक मुवमेंट. आता सगळे इलेक्ट्रॉन काय आहेत स्पिन आहेत, इलेक्ट्रॉन बॅलन्स आहेत, पेअर मध्ये आहेत ते. मग बॅलन्स मध्ये इलेक्ट्रॉन्स असतील तर ते काय करतात त्याचं जे काय स्पिन असेल ते कॅन्सल करतात आणि त्याला जी काही मुवमेंट मिळणार आहे ती काय असते झिरो मुवमेंट त्या ठिकाणी मिळते. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन फ्लोरिन सोडियम क्लोराईड एच टू अँड बेन्झिन आर एक्झाम्पल ऑफ डायमॅग्नेटिक सॉलिड, डायमॅग्नेटिक चे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. पुढे जाऊया आपण पॅरामॅग्नेटिक कडे. सब्स्टन्सेस विथ अनपेड इलेक्ट्रॉन, आता याच्यावर काय आहे अनपेड इलेक्ट्रॉन आहे पण ती संख्या कशी असणार आहे अनपेड इलेक्ट्रॉनची कमी असणार. दे आर वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड, थोडं अट्रॅक्शन त्याचं मॅग्नेटिक फील्ड कडे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. दे आर वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. स्पिन इज नॉट बॅलन्स, आता इलेक्ट्रॉन पेअर मध्ये आहे का नाही त्याचं जे काय स्पिन असेल ते स्पिन बॅलन्स होत नाही. शोज परमनंट मॅग्नेटिक मोमेंट, आता स्पिन बॅलन्स झालेलं नाही म्हणजे याचा अर्थ काय काहीतरी मॅग्नेटिक मोमेंट दाखवणार आणि ती कशी असणार आहे परमनंट मॅग्नेटिक मोमेंट आहे. इन अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक मोमेंट इज झिरो, ते रँडम मध्ये असणार आहे, रँडम मध्ये असतं म्हणून कॅन्सल होते. बट मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड शोज मॅग्नेटिक मोमेंट, त्याला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं किती काय दाखवतं मॅग्नेटिक मोमेंट दाखवतं आणि ती कशी दाखवतं मग परमनंट मॅग्नेटिक मोमेंट दाखवतं. त्याचे एक्झाम्पल आहे पहा ऑक्सिजन सीयू टू प्लस एफ थ्री प्लस आणि सीआर थ्री प्लस, दे आर द एक्झाम्पल ऑफ पॅरामॅग्नेटिक सॉलिड. पण कधी पॅरामॅग्नेटिक होतील ते ज्यावेळेस त्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतील. आणि तिसरा आहे टाईप आपला फेरोमॅग्नेटिक, आता फेरोमॅग्नेटिक मध्ये काय आहे दे हॅव अ लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या काय असणार आहे जास्त असणार आहे. दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड कडे काय करतात ते स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. दे आर परमनंटली मॅग्नेटाइज, त्याचं परमनंट मॅग्नेटिझम आपण घडून आणू शकतो कशामध्ये फेरोमॅग्नेटिझम. दे रिटेन मॅग्नेटिझम इव्हन आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, इथे काय करू शकतो आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं की तेवढ्या पुरतं तो काय दाखवतो मॅग्नेटिक मोमेंट दाखवतो, पण मॅग्नेटिक फील्ड आपण काढून घेतलं की तो काय करतो परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. पण फेरोमॅग्नेटिकच्या बाबतीत वेगळं आहे, याला एकदा मॅग्नेटिक मोमेंट मिळाली की ती कशी असते ती परमनंट असते आणि तो काय होऊन जातो परमनंटली मॅग्नेटाइज होऊन जातो. रिटेन मॅग्नेटिझम इव्हन आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, ते फील्ड आपण काढून घेतलं तरी सुद्धा तो मॅग्नेटिक मोमेंट त्या ठिकाणी दाखवतो. फॉर एक्झाम्पल एफ ई आहे, आयर्न असेल, कोबाल्ट असेल, निकेल असेल, गॅडोलिनियम असेल आणि सीआर ओ टू असेल, ते काय दाखवतात फेरोमॅग्नेटिक काय दाखवतात प्रॉपर्टीज दाखवतात. अशा प्रकारे हे आपले किती झाले तीन टाईप झाले. अशा प्रकारे हे आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे, काय कव्हर केलं मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ अ सॉलिड, बाकी नेक्स्ट ठिकाणी पाहूया. थँक्यू.